नागपूर मी चाललो गेलो दीडचा पुण्याहून उतरलो या दिवशी ओळखलं काय असं काय योगेश नमस्कार, मी माधुरी राजा सुरडकर। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि हा संप आमचा असा चालू राहत आहे। माननीय मुंबई हा कोर्टाने आताच जाहीर केल्याप्रमाणे किंवा निर्णय दिल्याप्रमाणे त्यांनी 5 वाजेपर्यंत राज्य शासनाला असा इशारा दिला आहे की तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात आम्हाला कळवा, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे। आणि माननीय हायकोर्टाला किंवा राज्य सरकारला आमची एकच आणि कळकळीची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या बाजूने निर्णय देत नाही आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला तुम्ही राज्य शासनात विलीन करणार नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन, आमचा हा संप असाच आम्ही चालू करणार आहोत। आणि आमच्या ह्या ज्या कर्मचारी आंदोलन उतरलेले आहेत त्या आंदोलनकर्त्यांच्या मागे आमच्या सर्व महिला कर्मचारी ह्या त्यांच्या खांद्याला खांदा देऊन हिरिरीने पुढाकार घेणार आहोत। आणि हे आंदोलन कसं यशस्वी करायचं हे सर्व आम्ही कर्मचारी योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाला आमच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहोत। आमच्यासोबत जर योग्य निर्णय झाला किंवा नाही याच्या बाजूने आम्ही पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चितच आखणार आहोत। आणि आमच्यासोबत जर कधी राज्य शासनाने नेहमीप्रमाणे आम्हाला आमच्या तोंडाला पाणी पुसली आणि आम्हाला केराची टोपली दाखवली तर हे आंदोलन अजूनच चिघळणार आहोत। आणि आम्ही ह्या आंदोलनासाठी आम्ही आज एकट्याने इथं आंदोलन उभारलेलं आहे। याच्यानंतर आम्ही आमचा पूर्ण कुटुंबासहित आमच्या लेकरा बाळांसहित इथं आमचा आक्रोश आम्ही निर्माण करणार आहोत। आणि राज्य शासनाला आमची पुन्हा एकदा एक कळकळीची विनंती आहोत की राज्य शासना पुन्हा एकदा तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमची एकच प्रमुख मागणी आहे की तुम्ही आम्हाला राज्य शासनात विलीन करा आणि तीच एक प्रमुख मागणी तुम्ही मान्य करा हीच आम्हाची पुन्हा एकदा मागणी आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संघटनाविरहित आम्ही जो कर्मचाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने संप चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे बुलढाणा नगराचा। त्याच्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आमच्या एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही कदापि माघार घेणार नाही। आणि आज आमच्या हाती आत्ताच कोर्टाची माहिती आलेली आहे की कोर्टाने राज्य शासनाला निर्देश दिलेले आहे की आज संध्याकाळ 5 वाजेपर्यंत राज्य सरकारने GR काढून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेता हे हायकोर्टाला कळवावे। तोपर्यंत जोपर्यंत आम्हाला कनिष्ठ वेतन सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर साहेब यांचा काही मॅसेज येत नाही किंवा त्यांचे कुठलेही स्टेटमेंट येत नाही की शासनाने आपल्याला कुठल्या प्रकारची काय मदत दिलेली आहे आणि राज्य शासना लुनीकरणासंदर्भात काय पावले उचलली आहेत, तोपर्यंत आमच्या पूर्ण राज्यभरात हा चालू झालेला संप हा बंद करण्यात येणार नाही। कृती समितीच्या संदर्भात आपण त्या पदाधिकाऱ्यांसंदर्भातील पेंडॉल या पेंडॉलच्या बाहेर बोर्ड लावलेला काय नेमका विषय? कृती समितीच्या संदर्भात जो विषय तुम्ही केलेला आहे हा विषय असा आहे की कृती समितीने 27 आणि 28 तारखेला 2 दिवस उपोषण केलेलं होतं। त्या उपोषणातून यांनी ज्या कर्मचाऱ्यांचा भावनांचा आदर न करता जो निर्णय घेण्यात आलेला होता तो चुकीचा झालेला होता। त्याच्यामुळे पूर्ण कर्मचाऱ्यांच्या भावना उफाळून होऊन त्यांचा उद्रेक होऊन आज पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात कर्मचारी टोटल संपावर गेलेले आहे आणि संघटना विरहित संपावर गेलेले आहे। त्यांचं कृती समितीला आम्हाला या माध्यम तुमच्या माध्यमातून असा संदेश द्यायचा आहे की जर तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या सोबत यायचं असेल तर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संघटनेचे राजीनामे देऊन आमच्या उपोषण मंडपात सामील व्हायचं आहे। तोपर्यंत त्यांनी राजीनामे जोपर्यंत देत नाही त्यापर्यंत तोपर्यंत त्यांनी आमच्यासोबत यायचं नाही आहे।
आता या तुमचं जे आंदोलन चालू आहे आंदोलनाला किती संघटनांचा पाठिंबा किंवा कोणकोणत्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन? आमचा जो संप चालू झालेला आहे आज दुसरा दिवस आहे बुलढाणा आगाराचा, याच्यामध्ये कुठलीही संघटना नाही आहे, पूर्ण संघटना विरहित संप आहे आणि कर्मचाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने संप झालेला आहे।